म्हणजे स्लाईड्स इंग्लिशमधनं असल्या तरी मी मराठीतनं बोलणार आहे. ही जी स्लाईड आपण केलेली आहे इम्पॉर्टंट कन्सेप्ट, ही आपल्याला स्लाईड लेक्चरभर पुन्हा पुन्हा ती आपल्या समोर येत राहणार आहे. त्याच्यामध्ये काही शब्द लिहिलेले आहेत आणि त्या शब्दांचा आपल्याला या सगळ्या व्याख्यानामध्ये काही परिचय करून घ्यायचा आहे. उत्क्रांती किंवा इव्होल्युशन ही मुख्यतः जीवशास्त्राशी संबंधित किंवा बायोलॉजीशी किंवा लाईफशी संबंधित संकल्पना आहे. म्हणजे एकूण पृथ्वीवरती जीवन कसं तयार झालं, म्हणजे पहिले सगळ्या पहिला सजीव कोणता होता, म्हणजे आपल्याला असा प्रश्न पडतो की असं म्हणतात माकडापासून माणूस तयार झाला वगैरे वगैरे, म्हणजे असे प्रश्न आपल्याला पडलेले असतात. त्यामुळे पृथ्वीवरती पहिला सजीव कसा तयार झाला, तर मग त्या सजीवापासून मग कोणी म्हणतात की तो बॅक्टेरिया होता किंवा असं होतं कोणीतरी होतं, आणि मग त्याच्यापासून बदल होत 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 आपलं सगळं इव्होल्युशन घडलेलं आहे. या सगळ्या आपल्याला ज्या कोणत्या जीवसृष्टीमधल्या सगळे जे काय स्पीशीज दिसतात, वेगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला, म्हणजे हत्तीपासून तर उंदरापर्यंत सगळे प्राणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे किडे आहेत, अक्षरशः कोट्यावधी प्रकारचे किडे आहेत, समुद्रातले सगळे मासे आहेत, समुद्रामधले सगळे मोठे म्हणजे अगदी म्हणजे छोट्या न दिसणाऱ्या, तुम्ही जर का कधीतरी एखादं डिस्कवरीवरचं पाहिलं असेल तर ते डायटम्स असे चमकणाऱ्या माशांपासून तर वेळ माशापर्यंतची सगळी हे लोक कसे निर्माण झाले, ही सगळी एका छोट्या ह्याच्यापासून कशी निर्माण झाली ही गोष्ट खरं म्हणजे खूप समजून घेण्यासारखी आहे. अर्थातच ती एका याच्यामध्ये बोलण्यासारखी नाहीये, म्हणजे बोलायचं झालं तर या सगळ्या गोष्टींवरती एक एक तास तास दीड दीड तास व्याख्यान देता येऊ शकतं. त्यामुळे आपण थोडासा परिचय करून घेणार आहोत या सगळ्या गोष्टींचा, आणि तो परिचय करून घेण्यासाठी मला असं वाटलं की सुरुवात आपण थोडीशी लिव्हिंग, म्हणजे आपण एखादी गोष्ट म्हणली की ही गोष्ट लिव्हिंग आहे, तिला जीवन आहे, तिच्यामध्ये जीव आहे, असं आपण जर का म्हणलं तर म्हणजे नेमकं तिच्यामध्ये काय काय आहे, ती काय काय करू शकते, अशा गोष्टींपासून थोडीशी सुरुवात करूया. तर मी इथे डावीकडे ट्रेड्स ऑफ लाईफ असं म्हणलेलं आहे आणि तिथे म्हणलंय की एक आहे लोकोमोशन, म्हणजे तुम्ही पाहिलंय की प्लांट्स अगदी सगळी मोठी झाडं नाही हलत, पण बाकीचे सगळे जीव आहेत ते सगळे इकडनं तिकडे हलत असतात, म्हणजे हलणं ही जीवांची सजीवांचं लक्षण आहे. माझ्या मते आपण सगळेजण हे तिसरी चौथी पाचवी सहावी कुठे ना कुठेतरी कधीतरी शिकलेलो, त्यामुळे तुम्हाला हे पण सांगता येईल. तर प्राणी पुनरुत्पादन करतात, म्हणजे एका प्राण्यापासून दुसरा तसाच प्राणी तयार होतो. प्राणी काय करतात, फूड ऍक्वायर करतात, म्हणजे फूड मिळवतात कुठून तरी, अन्न मिळवतात, मग ते खातात. खाण्याच्या विविध पद्धती आहेत, वेगवेगळ्या पद्धतींनी प्राणी अन्न खातात, अन्न पचवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, अन्न आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते बाहेर टाकतात. त्यानंतर प्राण्यांना सेन्सेस असतात, बरोबर आहे, म्हणजे प्रत्येकाला, म्हणजे उदाहरणार्थ काही झाडांना टच केला तर त्यांची पानं मिटतात, म्हणजे अगदी झाडांमध्ये हा बेसिक सेन्स झाला. पण प्राण्यांना दिसतं, प्राण्यांना आवाज ऐकू येतो, प्राण्यांना वास येतो, अगदी बॅक्टेरियांना सुद्धा वास येतो. म्हणजे कसा म्हणता येईल, कारण आपल्याला वास कशामुळे येतो, तर कुठला तरी एखादा वायू, म्हणजे कोणत्याही समजा केळं कुजतंय त्याच्यापासून काहीतरी वायू बाहेर पडतो, तो आपल्या नाकामध्ये जातो, तो नाकामध्ये गेल्यानंतर कुठल्या तरी सेलला तो तिथे एक्साइट करतो, तिथल्या सेलमधल्या काही मॉलिक्युल्स ना, तसंच बॅक्टेरियाचाही होतं. आणि त्यामुळे एकार्थी असंही म्हणतात की बॅक्टेरियांनाही वास येतो, म्हणजे त्यामुळे वास ही अगदी फंडामेंटल गोष्ट आहे, म्हणजे बायोलॉजीमधली किंवा सेन्सेसमधली अगदी फंडामेंटल गोष्ट आहे. प्राणी भावना व्यक्त करू शकतात, म्हणजे आपण तर करतोच पण प्राणीही करतात. म्हणजे चिंपांझी, तुम्ही जेन गुडाळचं कधीतरी नाव ऐकलं असेल, तर जेन गुडाल ही चिंपांझींचा अभ्यास करायला जाऊन राहिलेली होती आफ्रिकेच्या जंगलांमध्ये, आणि तिथे जाऊन तिने जो काय अभ्यास केला त्याच्यामुळे तिच्या लक्षात आलं की चिंपांझींच्या भावभावना कशा असतात, किंवा अशा पद्धतीने तिने सगळा अभ्यास केला. मी ही सगळी डावी बाजू सांगितले, बरोबर आहे. उजव्या बाजूला काय लिहिलंय, सेल मधल्या काउंटर पार्ट्स, सेल्युलर काउंटर पार्ट्स. म्हणजे काय की मी श्वास घेतो, म्हणजे उदाहरणार्थ मी तुमच्या समोर उभा आहे, मी श्वास घेतो, मग काय झालं श्वास घेण्याचं, मग आपण जर का त्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेचा थोडासा अभ्यास केला तर आपण काय केलं, मी श्वास घेतला, हवा कुठे गेली, फुफ्फुसांमध्ये गेली, फुफ्फुसांमध्ये काय झालं, ऑक्सिजन होता, कुठे गेला तो माहितीये, रक्तात मिसळला. रक्तामध्ये आरबीसी नावाच्या सेल असतात, लाल रक्त पेशी असतात, त्यांनी तो ऑक्सिजन घेतला, मग त्या घेऊन त्यांनी तो वापरला का, नाही वापरला, त्यांनी तो घेऊन कुठे गेल्या, अनेक सेल्स पर्यंत गेल्या. म्हणजे एक आरबीसी हिला ऑक्सिजन पुरवते, त्याला ऑक्सिजन पुरवते, असं सगळीकडे ऑक्सिजन त्यांनी पुरवला, मग त्यांना त्या ऑक्सिजन वापरून काय झालं त्या ऑक्सिजन वापरून काय केलं त्या सेलनी काय केलं. समजा ही एक माझ्या मेंदू मधली एक सेल आहे, बघा बोलताना ह्या सगळ्या प्रक्रिया घडतात की नाही आतमध्ये, त्याशिवाय मी इथे बोलू शकतो का 5 मिनिटं तरी. एक समजा श्वास घेणं थांबवलं, म्हणजे आता सुद्धा ह्या प्रक्रिया चालूच आहेत, मग मेंदू मधल्या सेलला कुठल्या तरी
जी बोलणार सांगणार की आता हा शब्द बोल, अशा सेलला सुद्धा ऑक्सिजन जायलाच पाहिजे ना, नाही तर पुढचं वाक्य मी कसं बोलेन. येते लक्षात? मग त्या सेलला ऑक्सिजन मिळाला, मग तिने काय केलं, तिने तो जे काय अन्न मिळवलेलं होतं ग्लुकोज तो मॉलिक्युल तिने तोडला, आणि तो तोडून तिला ऊर्जा मिळाली आणि म्हणून ती पुढचं काम करू शकते. आता या क्षणाला माझ्या शरीरातल्या अब्जावधी सेल्समध्ये या सगळ्या प्रक्रिया घडतायत, आता मी बोलतोय तेव्हाच घडतायत. आधी मी कधीतरी अन्न खाल्लेलं असेल, दुपारी 12 वाजता जेवलो असेल, म्हणजे जेवण झाल्यानंतर ते अन्न सगळ्या ज्या काय आपले सगळे अवयव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, म्हणजे इंटेस्टाइन्स मधून ते सगळं ग्लुकोज वगैरे सगळं मेंदू पर्यंत पोहोचला असेल, म्हणून मी इथे छान व्याख्यान देत उभा आहे, नाही तर काय राहू शकत नाही. तर ह्या सगळ्या प्रक्रिया मी श्वास घेतो कारण सेल्ससाठी घेतो. म्हणजे सेल्सनीच ठरवलं की आपल्याला श्वास घेण्याची काहीतरी एक यंत्रणा तयार करायची आहे. सेल्सनाच मला मला डोळ्यांनी समजा मला एखादी तुम्ही सगळेजण दिसताय, काय होतंय, तुमच्यावरती प्रकाश पडलाय, तो प्रकाश माझ्या डोळ्यामध्ये जातोय, डोळ्यामध्ये गेल्यानंतर माझ्या डोळ्यातला जो पडदा आहे त्या पडद्यामध्ये पण पुन्हा सेल्सच आहेत की नाही, आणि त्या सेल्सना काय होतंय, सेल्स असं एक्साइट होत आहेत, मग त्यांना काहीतरी वेगळं काहीतरी त्यांच्यावरती जाणीव होते, आणि मग ती ते जे काय सिग्नल काहीतरी पाठवतात तो कुठे जातो, कुठे जाणार आहे, मेंदू पर्यंत जाणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रिया, म्हणजे मी म्हणजे असा काही वेगळा काही नसून सेल्सचा समूह आहे. म्हणजे मी जे जे काही लाईफ म्हणून मी जे जे काही करतो ते सगळं माझ्या सेल्स करतायत. काय बोलतोय कळतंय सगळ्यांना? मी जर का बघत असेल तर ते कुठेतरी सेल्युलर लेवलला गेलं पाहिजे, मी वास घेत असेल तरी ते कुठेतरी सेल्युलर लेवलला गेलं पाहिजे, मी बोलतोय तुम्ही ऐकताय, तुमच्या पडद्या तुमच्या कानाच्या पडद्यावरती त्या लहरी आपटताय आणि त्या आपटल्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये पुन्हा काहीतरी सिग्नल तयार होतोय. कोणामुळे तयार होतोय? सेल्समुळे तयार होतोय. मी इथे हातवारे करतोय, कुठल्या तरी हात असा हलवताना इथला मसल कुठला तरी पुढे मागे होतोय, मसल पुढे मागे होतोय म्हणजे काय होतंय, सेल्स हलतायत पुन्हा. म्हणजे हे सगळ्या प्रक्रिया ह्या सगळ्या शरीरामध्ये कशा काय घडायला लागल्या, त्या काय आपोआप घडायला लागल्या का? म्हणजे समजा मी असं केलं, बघा समजा असं केलं की सेल्स असे सगळ्या एकत्र केल्या, सगळे 50 प्रकारचे बॅक्टेरिया एकत्र केल्या आणि त्यांना म्हणलं चला बॉडी बनवा, नाही बनणार आहे. येते लक्षात? म्हणजे एक समजा आता उदाहरण, आता तुम्ही जर का पाहिलाच गेलात तर शेवाळ जे असतं ते फोटोसिंथेसिस करू शकतं, हा, आणि काही फोटोसिंथेसिस म्हणजे काय, प्रकाश संश्लेषण म्हणजे कार्बन डायऑक्साइड पासून अन्न बनवण्याची प्रक्रिया, माहिती आहे सगळ्यांना. तर मग ती माझ्या काही सेल्स त्या करू शकतात, मग त्या मी मला जरा हवंय, मला मीच प्रकाश संश्लेषण करायला हवंय, म्हणून मी जर का घेतल्या थोड्याशा शेवाळं घेतलं आणि माझ्या अंगामध्ये घातलं आणि असं उन्हात गेलो तर होईल का माझ्यात फोटोसिंथेसिस? नाही होणार. का नाही होणार हा प्रश्न पडेल की नाही? जर का सगळ्या सेल्सच करा घेतल्या की सेल घातल्या इथे, आता ते फोटोसिंथेसिस व्हायला पाहिजे. त्या पर्टिक्युलर कोणाच्या सेल्स असतात? त्या शेवाळ्याच्या त्या पर्टिक्युलर सेल्स आहेत, बरोबर. म्हणजे शेवाळ्याच्या सेल माझ्या अंगामध्ये घातल्यामुळे उलट काय होईल, माझ्या बॉडीमध्ये काय सुरू होईल, जणू काहीतरी बाहेरचा फॉरेन मटेरियल काहीतरी घुसलेला आहे, मग युद्ध सुरू होईल, बरोबर आहे. कुठला तरी आपल्या शरीर जेव्हा ताप येतो तेव्हा काय होत असतं, आपलं शरीर एक युद्ध पुकारलेलं असतं आपल्या शरीराने, मग सगळ्या WBCs येतात आणि त्या सगळ्या बॅक्टेरियांना खाऊन टाकतात. म्हणजे जर का मी हे घातल्या चुकून सायनो बॅक्टेरिया ज्याला म्हणतात शेवाळ्याच्या सेल्स, तर काय होईल, त्या 5 मिनिटात डिस्ट्रॉय होतील रक्तामध्ये. येते लक्षात? मग त्या डिस्ट्रॉय न होता असं करता येईल का? म्हणजे डिस्ट्रॉय न करता येता माणसालाच फोटोसिंथेसिस करण्याची सवय लावता येईल का? येईल का? नाही येणार कदाचित. आपण या सगळ्या आपलं हे सगळं झाल्यानंतर बघूया. मला जी ओळख हायलाइट करायची आहे ती सगळी ती ही आहे की हे सगळं करण्यासाठी, म्हणजे सेल्स आता उदाहरणार्थ एक सेल हल्ली आणि एक सेल मोठी झाली, एक सेल छोटी झाली, एका सेलनी सिग्नल दिला, एका सेलनी सिग्नल घेतला, या सगळ्या प्रक्रिया होत असतात. म्हणजे काय होत असतं? तर एका सेल मधून दुसऱ्या सेलमध्ये काही प्रोटीन्स किंवा असे इकडे तिकडे जात असतात. येते लक्षात? म्हणजे काही मॉलिक्युल्स इकडनं तिकडे जात असतात. समजा मला इकडनं तिकडे निरोप पाठवायचा आणि मोठ्याने बोलायची परवानगी नाहीये, तर मी काय करणार, कागदावरती चिठ्ठी लिहिणार, याच्याकडे देणार, हा त्याच्याकडे देणार, हा त्याच्याकडे देणार, असं पाठीमागे निरोप माझा पोहोचेल. समजतं मी काय म्हणतो ते? तसं माझ्या शरीरामध्ये या क्षणाला काय होतंय, तर एका गोष्टीपासून दुसऱ्या गोष्टीपर्यंत निरोप पोहोचतोय. तो निरोप पोहोचतोय म्हणजे असं आपण बोलतो तसा निरोप पोहोचेल का, किंवा चिठ्ठी दिल्यासारखा निरोप पोहोचेल का? तर नाही. सेल्स कशापासून बनलेले आहेत? सेल्स वेगवेगळ्या मॉलिक्युल्स आणि याच्यापासून बनलेले आहेत. तर त्याच्यातलं जे प्रोटीन नावाचे मॉलिक्युल आहे, ते प्रोटीन नावाचे मॉलिक्युल इकडनं तिकडे उड्या मारत असतात. म्हणजे उदाहरणार्थ कधीतरी आपल्याला, तुम्ही सगळ्यांनी असा कधीतरी अनुभव घेतला असेल, तुम्हाला एकदम प्रचंड कधीतरी भीती वाटली आहे का?
कोणा सगळ्यांना असा कधी ना कधीतरी अनुभव आला असेल, प्रचंड सगळ्यांना कधीतरी भीती वाटलेली असेल, आणि भीती वाटलेली असते तेव्हा आपोआप काय होतं, हातपाय थरथरायला लागतात, मग हृदयाचे ठोके एकदम धडाक्याने वाढायला लागतात. म्हणजे आपल्याला कळत असतं की आपल्याला भीती वाटते, आणि भीती वाटते तरी आता आपण कसे काय तिथे उभे राहतोय वगैरे असा प्रश्न पडतो, आणि एकदम असं पळून जायला सदावसं वाटत असतं. तर कशामुळे होत असतं, तर मेंदूमधल्या काही सेल्सना असं वाटलेलं असतं की आता इथून पळण्याकरता सगळी ऊर्जा सगळ्या शरीराने आता काय काम करायचं, पळायचं काम करायचं. मग त्यासाठी काय करतं, सगळं शरीर तयार करतं की हृदयाची धडधड का वाढवली आहे, कारण रक्त पुरवठा सगळीकडे व्यवस्थित होत राहावा सारखा कंटिन्युअसली. हृदय जितकं जास्त जोरात हे करत तितकं रक्त पटापट हे पसरत राहील, येतं लक्षात. आणि मग ही जी प्रक्रिया आहे, माझा प्रश्न हा आहे की ही प्रक्रिया सुद्धा कशी तयार झाली. म्हणजे उदाहरणार्थ आपण एकमेकांशी बोलतोय, हे बोलणं सुद्धा कसं तयार झालं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला उत्क्रांतीचा अभ्यास करावा लागतो. येते लक्षात, म्हणजे नुसतं गोळा करून ठेवून उपयोग नाही सेल्स, त्या सेल्स काय काय पद्धतीनं कामं करू शकतात याचा सगळ्या एकूण एक जगातल्या सगळ्या प्रक्रियांचा, जीवसृष्टीच्या सगळ्या प्रक्रियांचा पाठीमागे इव्होल्युशन आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, समजा एक हरिण आहे, त्या हरणा आणि त्याच्या पाठीमागे वाघ लागलेला आहे, आणि त्या हरणाला भीतीच वाटली नाही. बरं का, हरिण वाघ येतोय आणि वा कसला छान वाघ येतो असं म्हणून ते हरिण जागेवर उभं राहिलं तर चालेल का? आणि मग काय, चला दोन हरण आहेत, एक हरिण असं म्हणतं की चला आम्ही जागेवर उभं राहतो कसा वाघ येतोय बघतो, आणि दुसरं हरिण हे ताडकन पळून जातं, कोण टिकेल? पळणार टिकेल. मग पळणारच हरिण नंतर रिप्रोडक्शन करू शकेल ना, हे हरिण मेल्यामुळे रिप्रोडक्शन करूच शकणार नाही. येतं लक्षात मी काय म्हणतो ते? आणि मग हा जो रिस्पॉन्स आहे असं सगळं आहे, म्हणजे पळणारा हरिण रिप्रोडक्शन करू शकणार नाही, म्हणजेच पळण्याची प्रक्रिया ही सिलेक्ट होईल. म्हणजे तुम्ही जर का माणसामध्ये हरणांमध्ये पळण्याची प्रक्रिया असावी लागेल, समजतं मी काय म्हणतोय ते ती पळण्याची प्रक्रिया असावी लागते, ह्याला आपण शिकणार होते पुढे थोडस. पण अशा स्वरूपाचं काही ना काहीतरी माझ्या सेलमध्ये घडतंय, आणि वेगवेगळे मॉलेक्युल्स ते सगळे घडवत आहेत. ते मॉलेक्युल्स साधारण कसे दिसतात, मध्ये तो DNA, इथे तो हा आपला एक ATP नावाचा मॉलेक्युल आहे, हा जो सगळ्या डावीकडे आहे तो ATP नावाचा मॉलेक्युल आहे. प्रत्येक सेलमध्ये ऊर्जा मिळाली की हा मॉलेक्युल तयार झालेला असतो. हा खालचा आहे ना असा दांडक्यासारखा, तो क्लोरोफिल आहे. हे शास्त्रज्ञांनी सगळा त्याचा अभ्यास केलेला आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे हा DNA तुम्हाला माहितीच आहे, आणि असे लक्षावधी DNA सगळे त्यांचे मॉलेक्युल एकत्र येऊन हा प्रोटीन्स बनलेले आहे. सॉरी, हा हिमोग्लोबिनचा मॉलेक्युल आहे, हा जो दिसतोय ना, हा सगळा हिमोग्लोबिनचा मॉलेक्युल आहे. हा मॉलिक्युल तरी बनला कसा? म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या शरीरात हिमोग्लोबिन का आहे, कुठून आलं, असे प्रश्न आपल्याला मिळवायचे असतील तर आपल्याला थोडा इव्होल्युशनचा अभ्यास करावा लागतो. मग असा पृथ्वीवरती पहिला सजीव किंवा हे सगळं कसं निर्माण झालं असेल, याच्यावरती मिलर आणि युरे नावाचे दोन शास्त्रज्ञ होते. तर या शास्त्रज्ञांनी एक्सपेरिमेंट केला. काय दिसतंय तुम्हाला, तर मी थोडं दाखवतो. हे माझा पॉइंटर दिसतो ना, हा इथे, हा इथे त्यांनी एक भांडं घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, समुद्राचं खारं पाणी घेतलं, आणि खारं पाणी घेतलं त्याच्यामध्ये त्याच्या खालती जे आहे त्याला प्रचंड ऊर्जा दिलेली आहे. थोडं काय ते तापवतात इथे, येते लक्षात. आणि त्याच्यातनं बाहेर पडणारे गॅसेस असे सगळे वरती जाऊन इथं येतात या मोठ्या गोलामध्ये. आणि तिथे त्यांनी काय केलं, इथे तर दोन इलेक्ट्रोड्स लावलेले आहेत. इलेक्ट्रोड्स म्हणजे तुम्ही वीज देऊ शकता, विजेचे झटके देऊ शकता, आणि मग पुन्हा ते थंड होऊन सगळं, म्हणजे इथे त्यांनी थंड करण्याची योजना बसवलेली आहे, आणि मग ते पाणी पुन्हा इथे येऊन पडतं. असा एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे. पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये असं हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस घ्यायचे. काही जण कार्बन डायऑक्साइड घेतात, काही जण अमोनिया घेतात, काही जण नायट्रोजन घेतात, वेगवेगळे असे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस त्यांनी या वरच्या भांड्यामध्ये घालून ठेवले हे इथे, येते लक्षात. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांनी या सगळं हे यंत्र, काय म्हणूया ही सिस्टीम सगळी, काय होईल, पाण्याची वाफ होईल, वाफ वरती जाईल, वाफेमध्ये ते सगळं इलेक्ट्रिक डिस्चार्ज मिळेल, पण पुन्हा थंड होऊन खालती येईल, पुन्हा पाण्यासारखं मिळेल, असं ते सायकल चालेल. इन अ वे हे जलचक्रच चालू आहे, कळतंय सगळ्यांना मी काय म्हणतो, जलचक्रासारखंच चालू आहे. असं जलचक्र त्यांनी चालू ठेवलं. असं जलचक्र चालू ठेवल्यानंतर काय झालं त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे आणि हे त्यांनी का केलं, कारण शास्त्रज्ञांनी जो काही अभ्यास केलेला आहे, मी फार डिटेल आता तुम्हाला सांगत नाही, पण शास्त्रज्ञांनी जेव्हा पृथ्वीचा पूर्वीच्या वातावरणाचा सगळा अभ्यास केला, तेव्हा त्यांना असं कळलं की पृथ्वीवरती पूर्वी अशीच परिस्थिती होती.
म्हणजे इथे तुम्हाला पाणी नाही दिसणार, इथे तुम्हाला चंद्र हा तो चंद्र आहे, म्हणजे चंद्र असा जवळ मोठा दिसेल, वेगवेगळे दगड आणि हे सगळं येऊन आपटते असं दिसेल, आणि प्रचंड जोरात पाऊस पडतोय, ज्वालामुखी फुटतात, ह्या सगळ्या वातावरणामध्ये पाणी वाफ होऊन खाली पडलं तरी लगेच पुन्हा वरती जाते, पुन्हा येते, खालती येते, आणि इथे विजा कडकडतायत वगैरे, अशा सगळ्या पद्धतीचं त्याच्यामध्ये सगळं चालू आहे. आणि त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांना काय मिळाले तर प्रोटीन्स नावाचे मॉलिक्युल मिळाले जे आपल्या शरीरामध्ये आहेत. म्हणजे शास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनात ना तुम्ही जर का अशा पद्धतीनं काम केलं तर तुम्हाला पहिले प्रोटीनचे मॉलिक्युल्स, पहिले डीएनएचे मॉलिक्युल्स तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये तयार करता येतात. मी काय बोललो ते कळलं? डीएनए हा मॉलिक्युल्स आपण लॅबोरेटरीमध्ये तयार करू शकतो अशा पद्धतीनं. तो आपल्याला जसा हवा किंवा या पृथ्वीवरती जसा झाला तसा तयार नाही होणार, कदाचित वेगळ्या पद्धतीनं तयार होईल, पण तयार करता येतो. इथे लक्षात, हा जो एक्सपेरिमेंट झाला हा किती 40-50 वर्षांपूर्वीचा एक्सपेरिमेंट आहे, पण या एक्सपेरिमेंट मधून हे नक्की सिद्ध झालं की पृथ्वीवरती जीवसृष्टी कोणत्या पद्धतीनं सुरुवात झाली असेल तर ती या पद्धतीनं सुरुवात झाली असेल असं तुम्हाला सांगता येतं.